कारण त्यांना काही काम नाही आणि मराठ्याचा नाद करू नको म्हणा कोणी ते. तू मराठी काही करू शकते भाऊ, तू बस तू नाद करूच नको मराठ्यात. गेल्यात मराठी, तू एवढं आपटून घेतलं काय उपयोग झाला. लई कामातून जायचा अंदाज दिसतो हो तो माणूस. मला तर धाकत पडला वाटत. सुसंस्कृतपणा तुमच्याकडून काय शिकावं बरं भुजबळ साहेब. सुधरा आज भुजबळ साहेब म्हणतो तुम्हाला, सुधरा बसायचा शॉक राहू तुम्हाला. शेवटी या राज्यातला एक अभ्यासू माणूस हो, मला लई टेन्शन आहे बाबा तुम्हाला झटका बसला नाही बाबा. आम्हाला असं पागल होऊन द्यायचं इतका चांगला माणूस लई ते मलाच बेकार वाटायला लागले. काय बरळ माणूस हो बाबा, काय झाला असं बरं तुम्हाला सांगा तरी. महाजन साहेबाला तीनदा सांगितलं जाऊन द्या फाटकून तर ते नाही ना. त्यांना वाटतं का कोणी येडे वाट. काय बोलतो एवढा मोठा माणूस. चांगले विचार आहेत तुमचे आणि तुम्ही मला संस्कृती शिकाव होय. संस्कृती तुमच्या ह्या अनुभवावर लक्षात आली तुमची संस्कृत काय. कोयत्याची आण, कोराडीची आण, काठ्याची आण, पायत वाढण्याची आण, भाषा करणारे तुम्ही. तुम्ही काय संस्कार शिकवणारे तर राज्याला आमची संस्कृती कसाल गाडी का. तुमचं तुम्ही बघा ना धोरण आमचं आम्ही बघतो काय आहे ती. आम्ही लढणार आम्ही गोरगरीब धनगर बांधवांसाठी, गोरगरीब मुस्लिम बांधवांसाठी, बंजारा बांध लढणार आम्ही. तुम्ही काय संस्कृती शिकवता, काय संस्कृती आहे तुम्हाला. गप्पा ठाकायला उघड बसतो बसतो तिथे. काय संस्कृती धनगर बांधवांच्या आरक्षणाबद्दल भूमिका स्पष्ट करा. केली का गोरगरीबांना वापर करून उगाच उगाच आमच्यात भांडणं लावायला लागणार गोरगरीब मराठ्यात आणि ओबीसी बांधवात. आमचं प्रेम तुटूच शकत नाही कितीही प्रयत्न कर. 100% मी म्हणतोय म्हणा कागदच खाणार नाही. भजे फिजायचे लोकांनी फोन फेकले जाऊन दे बरं त्याचा प्रश्न नाही जरूर तुम्हाला महत्व नाही द्यायचं का. तेच व्हायला जाऊ द्यायचं नाही मला. जे बलिदान गेले जे अपघातामध्ये वेदना भोगताय ते व्हायला नाही जाऊ द्या. हे बघा संघर्ष तर थोडाफार करावाच लागणार ही लहान विषय नाही. अण्णासाहेब पाटलांपासून बलिदान गेले परंतु हे सरकारमुळे बरी गेलेले. ती वेदना तर आमच्या काळजात कायम स्वरूपी राहणार. गेलेले बलिदानाचे 200 जास्त बलिदान आत्तापर्यंत सगळे मिळून गेले. त्यांचं स्वप्न होतं मराठ्यांना आरक्षण मिळावं, ते पूर्ण करण्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत आपण लढायचं ठरवलं. आता ते हेलिकॉप्टरचं काढून ते मला माहीतच नव्हतं, खरंच माहीत नव्हतं. ते शेतकऱ्यांचं सहल होती, त्यांचं गेल्या वर्षी ठरलेलं आहे त्यांचं की शेतकऱ्यांना हेलिकॉप्टरमधून फिरवायचं प्रदर्शनाच्या माध्यमातून ठरलेला विषय. आणि ते फिरत पीडला आले ते वरून टाकले त्यात येतच काय समज. पण दादा ते काय नाही असे खोटे आरोप केले का. मी गिनीतच नाहीत काही वाटतच नाही आम्हाला त्याचं, कारण त्यांना काही काम नाही आणि मराठीचा नाद करू नको म्हणा कोणी. तू मराठी काही करू शकते भाऊ, तू बस घुसले नाद. तू असलं वाग तू कुचळ बुद्धीचा विचार करत नाही. तोही बुद्धी बारीक बारीक लेकरासारखी उडी उडशी. तू तोय विचार चांगले नाहीत बावचाळ्याला विचार आहेत. त्यामुळं मग काय तू नाद करूच नको मराठ्यात. गेल्यात मराठी, तू एवढं आपटून घेतलं काय उपयोग झाला. तो हेच जर आपटेला असतं गोरगरीब धनगर बांधवांच्या खऱ्या मागणीसाठी आज कुठली कुठं गेला असता. गोरगरीब धनगर बांधवांना तोही पाठ थोपटेली असत आमच्यासाठी लढायला लागला. गोरगरीब धनगर बांधवांना वाटतं हे राजकारणी माणूस आहे याच्या स्वार्थासाठी लढतं हे. गोरगरीब ओबीसी बांधवांच्या जातीला छोट्या छोट्या खाऊन द्या ना तू. काय कोणाची काय काढी तुला पुढे गब्बस झोप जेवली त्याचं विचारू नका बरं. मी तुम्हाला हात जोडतो त्याचं विचारू नका. आपलं टाळकच खवळ होतं त्याला त्याचं काळ. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.